नमस्कार, मी अंकिता पाटील. सकाळची खबरबातमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्स. विधानसभेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून चांगलेच घमसान. गदारोळ चालू असताना काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तारांनी पळवला राजदंड. मेगा नोकर भारतीय मराठा समाजाला 16% जागा राखीव, मुख्यमंत्र्यांची घोषणा. मालवाहतूकदार आणि स्कूल बस चालकांच्या राज्यव्यापी संपामूस. नाशिकात वाहतूकदारांचा चक्काजाम आंदोलन, मागण्या पूर्ण होईपर्यंत घोषित बंदची हाक. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक, तर आज दिवा स्थानकातील पादचारी पुलाच्या कामासाठी रात्रीचा विशेष ब्लॉक. आणि आता पाहूयात काही सविस्तर बातम्या. विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी 21,222 कोटींची तरतूद केल्याची घोषणा काल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. पावसाळी अधिवेशनात मराठवाडा आणि विदर्भाच्या वाट्याला काहीच आलं नाही. पावसाळी अधिवेशनात तरी सरकार विदर्भाकडे लक्ष देईल असं वाटलं होतं, अशी टीका विरोधकांनी केली. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री आणि सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या जलद विकासासाठी विविध योजनांची ही घोषणा आज त्यांनी केली आहे. काल महाराष्ट्राच्या अधिवेशनात चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. सुरुवातीला विधानसभेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून चांगलेच घमसान पाहायला मिळालं. आता केंद्रीय पर्यावरण खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार 44 मीटरने पुतळ्याची उंची कमी करण्यात येणार आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही आणि केंद्रातील आणि राज्यातील सरकार थापाडा आहे असा आरोप त्यांनी केला. तर मुंबई नागपूर पुणे येथील मेट्रो ही हा पांढरा हत्ती ठरण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. राज्य सरकारमार्फत भरल्या जाणाऱ्या 72,000 नोकर भरतींमध्ये 16% जागा मराठी समाजासाठी आरक्षित असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज मराठा समाजाच्या आरक्षणावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला. विरोधकांनी सरकारवर टीका केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला सडेतोड उत्तर दिले. पाहूयात यावर आमचा स्पेशल रिपोर्ट. राज्य शासन आरक्षण जाहीर करत नाही तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा करीत मराठा समाजाचा परळीमध्ये ठोक मोर्चा चालू आहे. असे असतानाच विधानसभेत सुद्धा याचे पडसाद पाहायला मिळाले. विरोधकांनी मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा अशा घोषणा दिल्या. मराठा समाजाला आरक्षणासाठी चालढकल का होते असे प्रश्न सुद्धा विरोधकांनी विचारले. न्यायालय देखील सरकारला याबद्दलचा जाब त्या ठिकाणी विचारतंय आणि अध्यक्ष महोदय काहींनी तर सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्याच्यामधनं डायरेक्टिव्ह आणलेले आहेत आणि त्याकरता आमचं म्हणणं असं आहे की आज राज्यभर तीव्र असंतोष त्या ठिकाणी लक्षामध्ये घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे GR तावडेसाहेब सरकारने काढले, 6 शासन निर्णय निघाले, परंतु त्याच्यातनं काहीच साध्य झालं नाही. आणि आता 36,000 का 35,000 नोकर भरती आपण सरकार म्हणून करताय, त्यावेळेस ह्या वर्गावर अन्याय होतो आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की ह्या स्थगन प्रस्तावाच्या द्वारे सगळी चर्चा बाजूला ठेवून ह्याच्यातनं चर्चा करून. या संपूर्ण गदारोळानंतर चंद्रकांत दादा पाटील यांनी निवेदन सादर केले. पाहूया चंद्रकांत दादा पाटील काय म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी समिती नेमली आहे. माजी न्यायाधीश गायकवाड या समितीवर काम करत आहेत. त्यांनी महाराष्ट्रात फिरून 1,20,000 निवेदनं स्वीकारली आहेत. तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये याचे रिपोर्ट दाखल केले जातील. पण विरोधकांनी गोंधळ मात्र चालूच ठेवला. शिवाजी महाराजांचे नाव अनेक योजनांना देऊन हे सरकार महाराष्ट्राची फसवणूक केली आहे असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. अध्यक्ष महोदय काय चाललेलं आहे, तारीख बे तारीख अशा पद्धतीने फक्त समाजाच्या लोकांच्या भावनेशी खेळवा खेळण्याचा प्रयत्न
अध्यक्ष महोदय त्यांच्या भावनेचा अनादर करत अध्यक्ष महोदय हे सरकार वाटण्याची अक्षता लावण्याचं काम फक्त एकमेव धंदा या सरकारने केलेला आहे. अध्यक्ष महोदय सगळ्या राज्यामध्ये जे आक्रोश मोर्चे निघालेत आपल्या राज्यात निघालेत देशामध्ये निघालेत परदेशात अध्यक्ष महोदय निघालेत. अध्यक्ष महोदय ही फक्त न्यायालय न्यायालय ही आता आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात अडकला असं अध्यक्ष महोदय वक्तव्य करून राज्याचे महसूल मंत्री सुद्धा वेळोवेळी या बाबतीमध्ये आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना मात्र सडेतोड उत्तर दिले आहे. सरकार 72,000 मेगा भरती करते त्यात 16% जागा ह्या मराठा समाजासाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत. पुढे न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर हा संपूर्ण बॅकलॉग आम्ही भरून काढू असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलंय. त्या दुसरीकडे पंढरपूरची परंपरा ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. महापूजेचं कोणीही राजकारण करू नये आणि पूजेत खंड पाडू नये अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. दुसरा मुद्दा याच्यातला आहे की आपण जे काही या ठिकाणी सातत्याने चाललेलं आहे की 36,000 आणि 36,000 असं 72,000 भरती मेगा भरती जी आपण काढलेली आहे. काही लोक असं म्हणतात की ती झाल्यामुळे सगळे पद तुम्ही भरून टाकाल आणि मग उद्या उच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण दिलं तरी देखील मग पदच कुठे राहतील. त्यामुळे मी आश्वस्त करू इच्छितो की यापेक्षा जास्त पद आपल्याकडे आहेत. त्यामुळे 16% पद मागे आपण ठरवलं होतं त्याप्रमाणे मराठा आरक्षण मिळेल या तत्वावर राखीव ठेवण्यात येतील. आणि अध्यक्ष महोदय हे 72,000 पद भरले तरी हे जे 16% जी पदं होतात ती बॅकलॉग समजून ज्यावेळी आरक्षण मिळेल त्यावेळेस ती पदं भरण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल. मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरानंतर मराठा समाजाने मात्र मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन द्यावं अशी मागणी आता केली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या चालू असलेल्या ठिय्या मोर्चाचं होणार काय असा प्रश्न आता पडतोय. ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र. आरक्षणाची मागणी मान्य केल्याशिवाय मुख्यमंत्र्यांना श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करू देणार नाही अशी भूमिका मराठा महादेव कोळी आणि धनगर समाजाने घेतली. या इशाऱ्यामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाल्या. आंदोलकांची समजूत काढण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख नागपूर येथील अधिवेशनाचे कामकाज सोडून पंढरपूरमध्ये दाखल झाल्यात. आंदोलनाचा इशारा देणाऱ्या नेत्यांना त्यांनी विश्रामगृहावर चर्चेसाठी बोलवले. मात्र 2 तास वाट पाहून देखील कोणीही आंदोलक नेता चर्चेसाठी पुढे आला नाही. आंदोलकांनी या बैठकीवर बहिष्कार असल्याचं जाहीर केलं. मुख्यमंत्री फडणवीस यांना पंढरपूरच्या महाआरतीपासून रोखण्याचा निर्णय सकल मराठा समाजात नाशिक समितीने घेतला. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने हा निर्णय घेत आला आहे. नाशिकमधून हजारो कार्यकर्ते पंढरपूरला रवाना झाले. काल जे काही परळीमध्ये मराठा समाजाचं जे काही आंदोलन चालू आहे या आंदोलनाला पाठिंबा देऊन मुख्यमंत्र्यांची जी महाआरती आहे पंढरपूरची ती आम्ही होऊ देणार नाही असा जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाच्या समर्थनामध्ये नाशिकमधून हजारो मराठा समाजाचे तरुण त्या ठिकाणी रवाना होणार आहेत. मुख्यमंत्र्यांना आम्ही आरतीपासून थांबवणार आहोत. आमचा नाशिकमधून मुख्यमंत्र्यांना इशारा वजा इशारा आहे की मुख्यमंत्र्यांनी महाआरतीसाठी येऊ नये आणि जर यायचं असेल तर त्यांनी आमच्या मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करूनच याव्यात. धनगर समाजाच्या मागण्या असतील आदिवासी समाजाच्या मागण्या असतील या सगळ्या मागण्या पूर्ण केल्यानंतरच त्यांनी महाआरतीच्यासाठी ते अधिकारी बनतात. म्हणून जर त्यांना थोडीशी जरी मनाचं काहीतरी थोडी जरी वाटत असेल तर त्यांनी या महाआरतीसाठी येऊ नये अन्यथा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं त्यांना आरती करू देणार नाही. दुसरा विषय असा की सकल मराठा समाजाच्या वतीनं या मुख्यमंत्र्यांचं निलंबन करून या राज्याला तात्काळ निर्णयक्षम असलेला मुख्यमंत्री देण्यात यावा ही मागणी आम्ही आजच्या या दिवसातून करतो. पेट्रोल आणि डिझेल वस्तू व सेवाच्या कराच्या कक्षेत आणावे आणि इंधनाचे दर 6 महिन्यातून एकदा निश्चित करावे अशा विविध मागण्यांसाठी देशभरातील मालवाहतूकदारांनी गुरुवारपासून संप पुकारला. या संपात स्कूल बस अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनची सहभागी झाल्यानं राज्यातील स्कूल बस व व्हॅन बंद राहील. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. इंधनाच्या दरात होणारी वाढ, टोल दरातून सवलत आणि रस्त्यांवरील सरकारी यंत्रणांकडून होणारी लूट बंद करावी अशा विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस शुक्रवारी देशव्यापी चक्का जाम आंदोलनाची हाक दिली.
दूध उत्पादकांच्या संपानंतर आता माल वाहतूकदारांनी चक्काजाम आंदोलन सुरू झालंय. विविध मागण्यांसाठी नाशिकच्या ट्रक टर्मिनस इथं वाहतूकदार रस्त्यावर उतरलेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत अघोषित बंदची हाक माल वाहतूकदारांनी संघटनांनी केली आहे. पेट्रोल आणि डिझेलवर GST लावण्याची प्रमुख मागणी यात करण्यात आली आहे. आज हा चक्काजाम ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची आमच्या सर्व ट्रान्सपोर्ट युनियनची अपेक्स बॉडी आहे, त्यांच्यातर्फे हा चक्काजामची हाक देण्यात आलेली आहे. नाशिकमध्ये नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन, नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन व अवजड वाहतूक संघ यांनी ह्याला पाठिंबा दिलेला आहे देशव्यापी चक्काजामला. मुख्य मुख्यमंत्र्यातल्या सगळ्या ट्रान्सपोर्ट नगरमध्ये आमच्या गाड्या उभ्या आहेत. उद्यापासनं, आज रात्रीपासनं आम्ही लंगरची व्यवस्था केलेली आहे. जे ड्रायव्हर आमचे भाऊ आलेले आहेत बाहेर गावावरनं, त्यांच्यासाठी जेवणाची खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे आम्ही कम्प्लीट. व हा चक्काजाम आम्ही शांतीप्रिय रीतीने व गांधीवादी रीतीने चालले आहेत. आणि आज मी इथं नाशिक मोटर मर्चंट असोसिएशन नी या संभाला पाठिंबा दिलेला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. त्याच्यामध्ये 615 दुकानदार आहेत. दे आर ऑल्सो गोइंग टू सपोर्ट दिस. थँक्यू. गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी राहिला तरीही पूरस्थिती कायम आहे. पंचगंगेची पातळी सकाळी कमी होण्यास सुरुवात झाली आहे, मात्र सायंकाळपासून पातळी स्थिर आहे. पंचगंगा अद्याप धोक्याच्या पातळीवरच असल्याने कोल्हापूर पन्हाळा मार्ग कालच बंद झाला. आणि या पंचगंगा नदीची ड्रोनच्या साह्याने कोल्हापुराचे शिवम बोधे यांनी महाराष्ट्र वनच्या प्रेक्षकांसाठी घेतलेली खास दृश्य. गेल्या 2-3 दिवसापासून सतत आणि मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे पंचगंगेच्या नदीपात्रामध्ये पाण्याची पातळी 44 फूट सध्या आज आहे आणि धोक्याच्या पातळीच्या वरून पाणी वाहत आहे. त्यामुळे हा जो शिवाजी पूल आहे यावरचं वाहतूक माननीय जिल्हाधिकारी सो यांच्या आदेशानुसार कालपासून बंद करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी रोडवर पुढे त्या ठिकाणी सुद्धा रेडीडो या ठिकाणी रस्त्यावर पाणी आलेलं आहे, त्यामुळे रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे. रेडीडो फुटल्यामुळं इथं पाणी भरपूर प्रमाणात रस्त्यावर आलेलं आहे. लोक पुराच्या ह्याच्यात अडकून पडलेले आहेत. गेले 2 दिवस आम्ही दुकानला किंवा कोल्हापूरसाठी कुठेही बाहेर जाऊ शकत नाही आणि पूरस्थिती असल्यामुळं बाहेर जनसंपर्क आमचा तुटलेला आहे. हा रोड पूर्ण शांत आहे, म्हणजे कालपासून केरली फाटा इथून रेडीडोमुळं ह्याच्यामुळं पूर्ण पाणी रस्त्यावर आलेलं आहे आणि बाहेरगावचा संपर्क तुटल्यामुळे कोणी कामाला किंवा इतर कोणत्याही कारणासाठी शहरालगत जाऊ शकत नाही. कालपासून इथं कोल्हापूर रत्नागिरी मार्ग कालपासून बंद झालेला आहे. पूर्णपणे रोडवर 3 फुटाच्या वर पाणी आलेलं आहे आणि त्यामुळं पूरस्थिती एकदम गंभीर झालेली आहे. आम्हाला बाहेर कोल्हापूरला वगैरे कुठं जाऊ शकत नाही आम्ही या पाण्यामुळं. कामावर पण आम्ही कालपासून गेलेलो नाही आणि आजूबाजूला सगळीकडं पाणीच पाणी झालेलं आहे 3 फुटाच्या वर इथं. त्यामुळं आम्ही पूरस्थितीमुळं इथं अडकून राहिलेलो आहे कालपासून. असं पाऊस एकदम मोठा आहे, जरा आज सकाळपासूनच जरा उघडलेला आहे, नाही तर काल गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. डोंबिवलीत रिक्षा चालकांनी मनमानी पद्धतीने भाडेवाढ केली आहे. RTO कडून कुठलीही परवानगी न घेता परस्पर 2 रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे. या रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. सर्वात प्रथम तर चिल्लरचा प्रॉब्लेम येतो, जो रिक्षावाला पॅसेंजरला द्यावं लागतं ते सुद्धा आम्हाला 2 रुपये वरचे द्यायसाठी 10 रुपये दिल्यानंतर हॅलो ते चिल्लर आहे आम्हाला व्याजाने आणावं लागतं 16%. हां, किंवा पॅसेंजर सुट्टे देत नाही, साहजिक 10 नोट ठेवणार आमच्या हातात 8 रुपये, तर आम्हाला ते 2-2 रुपये देण्यासाठी व्याजाने चिल्लर घ्यावी लागते. त्यांमध्ये गाडी आपटते, मेंटेनन्स एवढा मेंटेनन्स करायचा, इन्शुरन्स एवढा वाढलेला आहे. इन्शुरन्स मी जेव्हा चालवायचो 1200 होता मी चालवायचो तेव्हा, तो आज 8000 रुपये आम्हाला पडतो. पासिंगचा खर्च म्हणून टोटली आम्हाला 13-12 हजारापर्यंत आम्हाला पासिंग करावं लागते. दरवाढ वगैरे काही झालेली नाही आहे आणि त्यांना स्वयंघोषित दरवाढ करता येत नाही. त्याबद्दल मी RTO ससाने साहेबांशी बोललेलो आहे. त्यांनी सांगितलं की अशा दरवाढ करणं किंवा हे चुकीचं आहे, अधिकृत त्याच्यामध्ये नाही आहे. तर त्यांच्यावरती आधी परत बैठक घेऊन तो निर्णय घेतला जाईल. परंतु जी त्यांनी बोर्ड लावलेली आहे किंवा दरवाढ जी केलेली आहे स्वयंघोषित ती चुकीची आहे. त्याबद्दल RTO साहेबांशी बोललेलो आहे. ज्यांच्याकडे जे अधिकृत दरपत्रकं आहेत त्याची माहिती सर्व जनतेला मिळावी आणि किती दर आहेत काय आहेत त्याची माहिती
जागोजागी ते लावणार आहेत फलक, त्या दृष्टीने ते लावणार आहेत फलक. हा कारवाई करणार त्याबद्दल आर टी ओ यांनाही सांगितलेलं आहे आणि जनतेने त्यांना जे पहिले जे पैशाचे भाडे देत होते तेवढंच भाडं द्यावं, त्यांनी वाढीव भाडं देऊ नये. हे ते जनतेने सुद्धा ते काळजी घ्यावी आणि आम्ही रिक्षावाल्यांनाही सांगत आहोत तुम्हाला हे जे जे अनधिकृत दरवाढ करतात ते चुकीचं आहे, ते करू नका. स्पेअर पार्टचे भाव वाढलेले आहेत, हा गॅस सी एन जी पण वाढलेलं आहे तिकडे, आणि मजुरी गाडी जर गॅरेजला गेलं तर मजुरी त्यांच्या अंदाजमध्ये तिथे बोलतील तेवढं द्यायला लागतात. पासिंगचे दर वाढलेले आहेत, पासिंग द्यायला जातो तिथे, परत बाटला पासिंग करतो त्यावेळी पण ते लोकांनी वाढून घेतलं, अंदाजुंदी नुसते भाव वाढवले. वन साइडेड भाडेवाढ कधी योग्य होऊ शकत नाही. जिथे पब्लिक रेग्युलेशन आहे त्या ठिकाणी अशी रेग्युलेशन असताना भाडेवाढ करणं हे बरोबर. उत्तर महाराष्ट्र आणि ठाणे, मुंबई आणि कल्याण तसेच भिवंडी या शहरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे भिवंडी बायपास. मात्र हा भिवंडी बायपास सध्या वाहन चालकांशी मोठी डोकेदुखी ठरला. याचं कारण म्हणजे दररोज इथे अनेक किलोमीटर लागणाऱ्या वाहनांच्या रांगा. या समस्येमुळे वाहन चालक पुरते हैराण झाले असून लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याची मागणी वाहन चालकांमधून केली जाते. पाहुयात महाराष्ट्र वनचा यावर स्पेशल रिपोर्ट. भिवंडी बायपास मुंबई नाशिक महामार्गावरचा महत्त्वाचा चौक. मात्र हा चौक गेल्या काही वर्षात वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू बनलाय. दररोज येथे ठाण्याकडून येणाऱ्या वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागतात. तर कल्याणजवळील कोण गावात रस्त्यावर सुद्धा ट्रॅफिक जाम होत आहे. काही वेळा तर भिवंडी बायपासून सुरू झालेली गाड्यांची रांग थेट ठाण्यापर्यंत जाऊन पोचते. तर बायपासवरून कल्याणच्या दिशेने पत्रीपुलापर्यंत रांगा लागतात आणि अशात वाहन चालक मात्र दोन दोन तास पिचले जातात. इथे सुरू असलेले पुलाचं काम आणि रस्त्यावरचे खड्डे यामुळे ही वाहतूक कोंडी होत असल्याचं पाहायला मिळतंय. भिवंडी बायपासच्या या मुख्य चौकातून चार मुख्य रस्ते जातात. त्यांपैकी मुंबई नाशिक आणि कल्याण भिवंडी हे दोन मार्ग एकमेकांच्या आड येत असून सिग्नल यंत्रणाही नसल्याचं वाहतूक पोलीस दिवसरात्र येथे वाहतूक नियोजन करत असतात. मात्र तरीही अनेकदा बेशिस्त वाहन चालकांमुळे येथे वाहतूक कोंडी होते आणि मग त्याचा फटका इतर वाहन चालकांना बसतो. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी 2012 साली बायपासवर मुंबई नाशिक या मार्गांना जोडण्यासाठी फ्लायओव्हर उभारण्याचं काम MMRDA कडून सुरू करण्यात आलं. मात्र आज 6 वर्षांनंतरही हे काम प्राथमिक अवस्थेतच आहे. त्यात रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळेही वाहनांचा वेग मंदावतोय. याचा परिणाम म्हणून वाहनांच्या अनेक किलोमीटरच्या रांगा लागत असून यामुळे वाहन चालक कमालीचे त्रासलेत. प्रॉब्लेम असा आहे, आम्ही कल्याणला राहतो आणि आता आजच्या मुंबई सांगतो, मुंबईला गेलो जाताना पण ट्रॉफिक, आता येताना आम्ही मुंबईवरून येताना ठाणा क्रिक तिथून इकडे यायला 4 तास लागली आणि याला कोणी विचारणार नाही, कोणी पोलीस नाही, कोणी काही नाही आणि रोड एकही बरोबर नाही आणि गव्हर्नमेंटचे सगळं चूक आहे आणि एवढं लोक आपले आहे इथे, MLA आहे, MP आहे, पोलीस आपलं पोलीसचे कमिशनर आहे, कोणी इकडे रस्त्यावर दिसत नाही आणि एक ब्रिजचे काम चालू होऊन काय 5-7 वर्ष झाला, अजूनपर्यंत ब्रिज कम्प्लीट झालेलं नाही, त्याच्यामुळे इकडे सगळा ट्रॉफिकचा प्रॉब्लेम आहे. सततच्या या समस्येमुळे आता भिवंडी बायपास आणि वाहतूक कोंडी हे जणू समीकरणच बनलंय. त्यामुळे वाहन चालकांची या त्रासातून कधी सुटका होते आणि सरकारला कधी जाग येते हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र वन. रविवारचा दिवस हा मेगा ब्लॉकचा असणार आहे, कारण उद्या रेल्वेने तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घोषित केला. उद्याचा मेगा ब्लॉक हा कुठून कुठे असणार आहे हे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्ग सकाळी 10:15 ते दुपारी 3:15 या ब्लॉक वेळात लोकलच्या फेऱ्या डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि या लोकल फेऱ्यांना शिव आणि मुलुंड स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात येईल आणि लांब पल्ल्यांच्या मेल एक्सप्रेस सोबतच्या धीम्या मार्गावरील लोकल अर्ध्या तास उशिराने धावेल.
हार्बर रेल्वेवरील CMST ते सोनाभट्टी अप आणि डाऊन सकाळी 11 ते संध्याकाळी 4:30 पर्यंत असेल. या ब्लॉक दरम्यान पनवेल ते कुर्ला मार्गावर लोकलच्या विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत आणि या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी असेल. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते नायगाव जलद मार्गाने जाईल आणि सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत. गणपतीसाठी दरवर्षी अनेक गणपती स्पेशल ट्रेन मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून कोकणात सोडण्यात येतात आणि त्याची बुकिंगही क्षणार्धात होत असते. यावर्षी तर चक्क बुकिंग सुरू होण्याच्या नियाजित वेळेच्या पाऊण तास आधीच एका गाडीचे बुकिंग सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ माजली. ट्रेन क्रमांक 907 मुंबई सेंट्रलला पश्चिम रेल्वेच्या गणपती विशेष ट्रेनचे 20 जुलै रोजी सकाळी 8 वाजता होणार होते, मात्र इंटरनेटच्या माध्यमाने सकाळी 7:15 सुमारास तिकीट विक्री सुरू झाली. अवघ्या काही मिनिटांच्या अंतरातच एक्सप्रेसमधील 3 दिवसांची 135 तिकीटं बुक झाली आहेत, त्यामुळे इतर प्रवासी चक्रावले आहेत. भायखळा कारागृहातील 300 कैद्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे वृत्त समोर आले. यातील जवळपास 70 जणांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना JJ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, अशी माहिती कारागृह अधिकारी राजवर्धन सिन्हा यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी 20 जुलै सकाळी नाश्त्यानंतर काही कैद्यांना पोटदुखी आणि उलटीचा त्रास होऊ लागला, मात्र काही वेळानं कैद्यांची प्रकृती अधिक खालवत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कारागृह प्रशासनाने त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या या सर्व कैद्यांवर प्राथमिक उपचार सुरू आहेत आणि दरम्यान कैद्यांना देण्यात आलेल्या नाश्त्यामधील अन्न पदार्थांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाहून गर्दीच्या वेळी महिलांच्या डब्यात युटीचे कारण दिसले. दरवाजाला लटकत प्रवास करणाऱ्या होमगार्डला महिला कार्यकर्त्यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकात झापले. रेखा देडिया यांनी आपल्या मोबाईलमध्ये ही दृश्य कैद केली आहे. इतर सहकारी महिला यांनी या होमगार्डला प्रश्न विचारल्यानंतर आपली ह्याच डब्यात ड्युटी होती असे सांगत नेमप्लेट असलेला हा होम मार्गाने पळ काढला. रेखा देडिया यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. लहान मुलांना आपल्या संस्कृतीची आणि संत परंपरेची माहिती व्हावी यासाठी धुळे शहरातील स्त्री शिक्षण संस्थेच्या कमलाबाई कन्या शाळेतील दिंडी काढण्यात आली आहे. या दिंडीत लहान मुलांना विठ्ठल रखुमाई आणि संतांच्या वेशभूषा परिधान करण्यात आल्यात. मोठ्या वारकऱ्यांनीही लाजवेल अशी शिस्त आणि मनमोहक दृश्य या दिंडीत दिसतात. महामानवांच्या विचाराने प्रेरित होऊन 1400 विद्यार्थ्यांनी शालेय साहित्याचे वाटप मराठा पाटील युवक समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मराठा पाटील युवक समितीच्या वतीनं दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते. यावर्षी 1100 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. समितीच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम राबवण्यात येतात, ज्यामध्ये नफा ना तोटा तत्वावर चालणारी रुग्णवाहिका, रक्तदान शिबिर तसेच शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. खेड तालुक्यात मानवी हत्येचे सत्र थांबायला तयारच नाही आहे. एकामागून एक अशा निर्घुणपणे हत्यांचे सूत्र सुरू आहे. काल दुपारच्या सुमारास जैतवाडी येथे पत्नीच्या चरित्रावर संशय घेऊन पतीने गंभीर स्वरूपाचे धारदार हत्याराने वार केले असून आज महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पल्लवी रवींद्र जैद असे या मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी रवींद्र मारुती जैद याने पत्नी पल्लवीवर चरित्राचा संशय घेऊन पल्लवीला शारीरिक आणि मानसिक छळ करून तिच्यावर धारदार हत्याराने डोक्यात मारहाण करत गंभीर जखमी केले. बुलेटिन मध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची. पाहत राहा फक्त महाराष्ट्र 1.